नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल आणि ही श्रावणी, तुमचं स्वागत करतो श्रावणी संकेत या युट्यूब चॅनलवर. तर आपण आहोत आता इंद्रप्रस्थ हॉलच्या तिथे. तर इथे का कशाला आहोत हे थंबनेल होणार तुम्हाला दिसलं असेल, यांना ट्रॉफी विपी काय कसलं काय मिळालं आहे. तर एक स्पर्धा होती देवगड थ्रू, देवगड पर्यटन विकास समितीने ती आयोजित केली होती. तर त्याच्या बक्षीस घ्यायला आलं, आंघोळ बिघोळ सकाळीच उठलो लवकर. तर ते बोलवलेलं, तर आपण ती स्पर्धा होती फोटो आणि व्हिडिओ, त्याची स्पर्धा होती. तर त्याच्यात आपला व्हिडिओमध्ये पण एक नंबर आला आणि स्वरचा आपण फोटो अपलोड केलेला, तर त्या फोटोमध्ये पण एक नंबर आला आहे. तर तेच बक्षीस घेण्यासाठी आलो होतो आपण. आणि चला व्हिडिओ पूर्ण बघूया, व्हिडिओमध्ये काय काय होतं ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरू झाला नाही आहे. हां, तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो इंद्रप्रस्थ हॉल. आलाय तर त्याची सुरुवात झाली आहे पळायची. मी नाही पकडणार आहे. आणि बघा, हा इंद्रप्रस्थ हॉल आहे. इथे लग्न वगैरे असे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम वगैरे होतात. जेवण भारी असतं आई तुला. आम्ही येतो कधी कधी जेवू लग्नात कोणाच्या तरी. अयर घेऊनच येतो. चला तर इथं जरा फोटोशूट घेतो, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. बघितलं नसेल तर तिकडे जा आणि लाईक करा, शेअर करा. थोड्या वेळाने भेटूया कार्यक्रम सुरू झाल्यावर. तर बघा मित्र, इथे आल्यावर आपल्याला एक गोष्ट अजून समजली. रान माणूस म्हणून जे फेमस आपल्या कोकणातील युट्यूब चॅनल आहे, तर ते आता इथे येणार आहेत आणि प्रसाद दादा इथे येणार आहे. तर आम्ही अशी आमची कधी भेट होईल असं माहिती नव्हतं मला. या कार्यक्रमामुळे खुद्द देवगडमध्ये आता त्याची भेट होणार आहे आपल्याला. दादा आले ना एकदा देवगडमध्ये, पण आम्ही इथे नव्हतो तेव्हा भेटू शकलो नाही. तर आता बघूया, हा कार्यक्रम चालू झाला की आपण भेटू दादाला आणि बोलू वगैरे. चला व्हिडिओ पाहत. आता आपण इथे ज्या कार्यक्रमासाठी आलो आहे, तर तिथे आपल्याला नाश्त्याची आणि चहाची सोय आहे. नाश्त्यामध्ये पोहे आहे आणि चहा आहे. तर हे बघा इथे आहे. ए, तू खाणार आहे पोहे? खाणार आहेस पोहे? नाही ना, तू रे आधी. आपण चहा आणि पोहे खातो आहे आणि श्रावणी आधीच चहा पित आहे. आधीच म्हणजे पोहे खावच्या आधी. चला नाश्ता करून घेऊया. अजून आपला दादा यायचा आहे. दादा आल्यानंतर कार्यक्रम चालू होईल. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आता अजून सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाला आणि प्रसाद दादा अजून आलेला नाही. थोडा 5-10 मिनिटात तो येणार आहे. त्याच्या पुढचा कार्यक्रम लवकरच सुरू होईल. आणि फोटो विभागातली प्रथम क्रमांक आहे श्रावणी जोहे. नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना विनंती आणि त्यांचा सन्मान करावा श्रावणी जोहे. मित्र जोरदार काळ्यान बाजून त्यांच्या या मेहनतीला आपण भाग देऊ. त्यानंतर ज्यांनी व्हिडिओ अपलोड केले, तर त्यातील तृतीय क्रमांक आहे महेंद्र चव्हाण. ते काही त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमानिमित्त आज येऊ शकले नाही, त्यांनी आम्हाला निरोप दिला होता. त्यांच्याकडून मित्र किंवा परिवारातून आले असेल, त्यांनी
सेक्शन मध्ये सर्वाधिक शेअरिंग 7,500 पेक्षा जास्त शेअरिंग त्यांचं झालं ते आहे संकेत जुई, त्यांचा सन्मान नितीन जी वाळके करतील. अप्रतिम व्हिडिओ त्यांनी फेसबुक पेजवर शेअर केलेला आणि या स्पर्धेचं पूर्ण श्रेय दिग्विजय कोळंबकर आणि त्यांना भरपूर येणार आहे. सर्व मान्यवरांचे आभार. नमस्कार. उपस्थित व्यासपीठ आणि उपस्थित सम्मानित मान्य देवगड तालुका, या कार्यक्रमासाठी मला इथे त्यांनी बोलवलं. त्यांच्यासाठी आधी मनापासून त्यांचा आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. सगळे खानावळी बंद पडतात आणि तू हैताफाई करतात मुंबईतला तुमचा सगळा असा हे सांगणार. किंवा त्या काळामध्ये जे निर्णय सामाजिक क्षेत्रात काम करत होते त्यांच्याकडनं येणारे ते प्रतिनिधी आमका आता पर्यटन निर्यटन काय नको, हा ते पर्यटक येतले हत आणि आमच्या बोरीबाळींची छेड काढतले आमका आता नको. इथपर्यंतच सगळं ऐकून घेत 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 आज हे उद्गार काढणाऱ्यांची मुलं अतिथी देव भोग येणाऱ्या पर्यटकांची ताई या माई या काका या बसा आणि इथपर्यंत आलं. तुम्ही या बसा सरबत पिऊन तर बघा, पैसे वाटले तर त्यानंतर देऊ नका. हे जे मागच्या 25-30 वर्षामधलं स्थित्यंतर आहे त्या स्थित्यंतराचं प्रतीक ही तरुण पिढी आहे हे दाखवते. लक्षात घ्या की याच्यासाठी म्हणून जी काही व्यक्ती 15-20 वर्ष गेली पहिले मनाचे जे फायदे असतात ते आम्ही सगळे निश्चितच उपभोगलेले आहेत. त्याचबरोबर पहिले पणाचे जे तोटे असतात तेही आम्ही उपभोगलेले आहेत. परंतु आज ज्यावेळी पणाशी सुरुवातीपासून सुधाताईंचा उल्लेख होतोय किंवा कितीतरी नामवंतांचा उल्लेख होतोय, हे सौंदर्य काही सुधाताई आल्यानंतर त्यांच्या चित्रेला दिसलं आणि त्यांनी मांडलं ते सौंदर्य इथे नव्हतं. सातत्याने सांगितलं जातं की कोकणात मध्ये काय नाहीये, कोकणामध्ये फक्त दोनच गोष्टी नाही आहेत, बर्फ नाहीये तो नसावा एवढी प्रार्थना आहे आणि वाळवंट नाहीये तेही नसावं हीच बाकी पर्यटनाच्या साठी आवश्यक असलेले प्रत्येक भाग ही या कोकण घटकामध्ये. महाराष्ट्र पर्यटन खात्याच्या एक सचिव नाव विसरलो नाव लक्षात त्यांचं एक काय वाक्य आहे की तुम्ही भले अजिंठ्याला जाता किंवा कुठेही पण कोकणात पर्यटनला जायचं तर ज्या क्षणी तुम्ही NH-17 वरती उतरता त्या क्षणापासून तुमचं पर्यटन सुरू होतं ही वस्तुस्थिती. मी आमच्या बालवणच्या बाबतीमध्ये काय सांगतो त्यावेळी सुद्धा लोकांना सगळ्यांना मी सांगतो की का आमच्या छत्रपतींनी कृपा करून ठेवलेली आणि आमच्या निसर्गात कोणच उचलून घेऊ शकत नाही इतक्या सौंदर्याचा उधळून टाकलेला. पण मगाशी मी सांगितलं तसं आम्हाला त्याची जाणीव म्हणजे साधी गोष्ट की माशाचा लिलाव ही पर्यटकांच्या दृष्टीनं बघण्यासारखी अनुभवण्यासारखी गोष्ट आहे हे आम्हाला कधी जाणवलंच नव्हतं. त्याचं कारणच असं होतं की थर गेल्यानंतर आला माशाचा कापड्या घराकडे येऊन कपडे बदलूचे लागतात दुसरे किल्ले काय करूचं असायचं. देवगडच्या किल्ल्यात आता गणेश मंदिर तुम्ही बघितला कितीदा त्याने देवगडात आलेलं असेल
बहुमोल मार्गदर्शन आपणाला सर्वांना लाभणार आहे। तत्पूर्वी देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीच्या वतीने त्यांचा आम्ही पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करणार आहोत। मी देवगडच्या नगराध्यक्षा श्रीमती साक्षी प्रभू यांना विनंती करतो की त्यांनी बसंतजी गावडे यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं। आज आता ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने निसर्ग सौंदर्य जपत आहेत आणि त्याच्यासाठी जे स्वतः मेहनत घेत आहेत आणि स्वतः त्याच्यामध्ये राबत आहेत असे ज्यांना स्वतःला लहान माणूस म्हटलेला आवडतं आणि ज्यांना जे यूट्यूबचे सतत व्हिडिओ बघतात किंवा ज्यांना माहिती आहे की त्यांना एक यूट्यूबचं सिल्वर बटन ज्यांना मिळालेलं आहे, एक मानाचं बटन आहे, हे ज्यांना यूट्यूबचं सिल्वर बटन मिळाले असे आपले सन्माननीय प्रमुख अतिथी श्री प्रसादजी गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं बहुमोल मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं। प्रसादजी गावडे, नमस्कार। व्यासपीठावरील सर्व मान्यवर पालखे सर आणि या व्यापारी महासंघाचे सर्व सभासद, सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार की ज्या तालुक्यात मी फारसं काम केलेलं आहे तिकडे असं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं। खरं तर मी यूट्यूबवर किंवा इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया ह्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःची हौस म्हणून नाही आहे, तर एक जे ध्येय मी 4-5 वर्षापूर्वी मनात बाळगून आहे की कोकणात येऊन काहीतरी करायचं, त्याच्यासाठी या सगळ्या प्लॅटफॉर्मचा मी फक्त वापर करतो। त्यामुळे मी कोणी यूट्यूबर किंवा कोणी सेलिब्रिटी किंवा कोणी इन्फ्लुएन्सर असा नाही आहे, मी तुमच्यातलाच एक माणूस आहे जो कोकणात काहीतरी करण्यासाठी धडपडतो आहे। खरं तर जसं पालखे सरांनी सांगितलं त्यांचा प्रवास, तर अशी अनेक माणसं कोकणात आहेत जी आपलं प्रेरणास्थान आहे, इन्स्पिरेशन आहे, ज्यांनी काही वर्षांपूर्वी स्वप्न बघितली होती आणि अगदी काही नसताना सुद्धा, अगदी कालच मी त्या आकारच्या स्टुडिओवरती बापू नायकांचं एक त्यांचा एक व्हिडिओ आला होता, त्यांचा प्रवास मी ऐकला होता। खरं तर ह्या वयातली जी माणसं आहेत, ह्या ज्या आपली मागची पिढी आहे, ह्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे। आपण ज्या युगात सध्या आहोत, हे इंटरनेटचं जग आहे, इथे आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण एक वेळ कोकणामध्ये एसटी आपल्या गावामध्ये जात नव्हती, आपल्याला साखव बांधावे लागायचे, आपण खूप इंटेरियर अगदी दुर्गम डोंगराळ भागामध्ये राहणारी माणसं होतो आणि अशा भागात सुद्धा या अशा नररत्नांनी खूप चांगलं काम केलं की ज्यांच्यामुळे आपला कोकण आज भारतात ओळखला जातो। सांगण्यासारखी गोष्ट ही की कोकणाला 6 भारतरत्न मिळालेला हा देशातला एकमेव प्रांत असा आहे की ज्या भागामध्ये 6 भारतरत्न आहे, पण आपल्या कोकणामध्ये काम करून अशी हिडन काही रत्न आहेत जी कोकणातच राहून कोकणासाठी काम करतात आणि ज्यांना जे आमच्या नजरेमध्ये भारतरत्न आहे, तर ती म्हणजे ही अशी माणसं जी व्यवसाय करतात किंवा गावामध्ये राहून शेतीसुद्धा करतात। कारण आज आपण बघतोय की कोकणामधली भात शेती, पारंपरिक मासेमारी, कोकणामधल्या चालीरीती परंपरा या हळूहळू ह्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे। आपण एका खूप मोठ्या ट्रान्झिशन मुवमेंटला आहोत की बऱ्याचशा भागामध्ये भात शेती करत नाही आहे किंवा बऱ्याचशा भागामध्ये आपली कुळाग्रह संपत चालली आहे, आपण आपली जुनी मंदिरं, आपली जुनी जीवनशैली कुठेतरी पुसून काहीतरी जगाकडे बघून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, पण खरं तर आपल्याकडे जे आहे ते जगाकडे नाही आणि जगाकडे जे आहे त्याचा आपल्याला हव्यास असता कमा नये। ह्या वृत्तीतून जर आपण काम केलं तर आपण खऱ्या अर्थाने युनिक आयडेंटिटी घेऊन जगासमोर येऊ शकतो, आपण एक वेगळा चेहरा जगासमोर आणू शकाल, जग बघायला लागलंय। म्हणून सद्गुरू असतील, रामदेव बाबा असतील किंवा अगदी जगामध्ये इस्कॉन टेम्पल सारख्या संकल्पना ज्या गाजत आहेत, याचं मूळ हे आपल्या स्थानिक इंडिजिनस कम्युनिटीज मध्येच आहे। आपण जरी फार काही सायन्स शिकलेलो नसलो, आपण फार काही वैज्ञानिक प्रगतीचा मोठा भाग नसतो, तरी सुद्धा विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा एक ताकद आहे आणि ही ताकद निसर्गातून आपल्याकडे आलेली आहे, ही शिकवण आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली, म्हणून
आजपर्यंत जे आपण म्हणतो की कोकण स्वर्ग आहे ते तुम्ही आणि मी ठेवलेला स्वर्ग नाही, हा स्वर्ग त्या लोकांनी जपला ज्या लोकांनी आजपर्यंत निसर्गामध्ये देव शोधला, नाहीतर हे आपण कधीच उद्ध्वस्त केलं असतं। कारण मागच्या 15-20 वर्षामध्ये कोकणाच्या कोकणामध्ये विकासाच्या नावावरती जे काही आपण सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करतो आहोत त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती स्थानिक गोष्टींना बाजूला सारून काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो। तर मला असं वाटतं की आपल्याकडे प्रचंड नॅचरल रिसोर्सेस आहेत, बायोडायव्हर्सिटी आहे, आणि मग विकासाची संकल्पना जे मगाशी पाळके सर म्हणाले की विकासाची संकल्पना काय आहे, जग आज मोठ्या मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये म्हणजे माझ्याकडे आयफोन आहे किंवा माझ्याकडे आयपॅड आहे आणि माझ्याकडे मॅकबुक आहे म्हणून माझ्याकडे मी सुखी आहे का, तर त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना पैसे मिळवण्याचं एक मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये ते दुःखी आहेत, त्यांच्याकडे हव्यासाची स्पर्धा आहे। आणि आपल्या कोकणातला अगदी सामान्य जीवन जगणारा मातीच्या घरात कौलारू घरात राहणारा माणूस सुद्धा त्याच्याकडे आलेल्या लोकांचा पाहुणे अगदी आनंदाने करतो, समाधानात सुख मानण्याची जी व्याख्या आहे ज्याला आज जग इकीगाई म्हणून ओळखतं, जापानीज लँग्वेजमध्ये ज्याला इकीगाई असं म्हणतात, म्हणजे आनंदी जगण्याचं नैसर्गिक जगण्याचं रहस्य जे जपानमध्ये सांगितलं, तसंच आम्ही सुशेगात आम्ही म्हणतो की मी सुशेगात असेल, तर हे जे आपल्या पूर्वजांनी दिलेले आपल्याला जे देणगी आहे त्यातच आनंद मानणं आणि आपल्या आजूबाजूला इतका छान निसर्ग आहे त्याचा आधी मी उपभोग घेईन आणि तो मी उपभोग घेत असताना मी किती सुंदर मी किती शांत परिसरात राहतो आणि मला या परिसरामध्ये एकीकडे समुद्र आहे, एकीकडे सह्याद्री आहे, नद्या आहे, दातळसडे आहे, आजूबाजूला छान मॅंग्रोव्ज आहे, खाड्या आहेत, पक्षी आहेत, हे मी जगाला दाखवण्याआधी स्वतः याबद्दलचा किती अभ्यास केलाय किंवा हे आधी स्वतः मी उपभोगतो आहे का हे आधी स्वतःला माहिती असणं फार गरजेचं आहे। म्हणून आपण फिरायला हवं आणि म्हणून मग एक्सप्लोरेशनच्या माध्यमातून मी गेल्या 4-5 वर्षामध्ये कोकणात बऱ्यापैकी फिरलो, देवगडात मी जर काही व्हिडिओज केले नसतील पण मी बऱ्यापैकी या भागामध्ये फिरलेलो आहे, तारामुंबरी असेल, तिथली खाडी असेल किंवा अगदी गिरी रामेश्वरचं मंदिर असेल, विजयदुर्गाचा किल्ला असेल, खाडी असेल, ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी आहेत आणि त्या छान पद्धतीने आजही इथे आपल्याला बघायला मिळतात। ह्या सगळ्याचा पर्यटनाशी फार सखोल संबंध आहे की आपण ज्या भागामध्ये राहतो तिथे इतकं छान आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे, निसर्गात आपण राहतो आहोत, तर ह्यालाच आपण पर्यटनातून इतरांसमोर कसं घेऊन येऊ शकतो, वेगळं काहीतरी करायची गरज नसते, आपली जी छान कौलारू घरे असतात त्याला एक प्रॉपर नॅचरल व्हेंटिलेशन असतं, आम्ही ज्याका लोटे म्हणतो किंवा समोर ज्याका आपण खळा म्हणतो ज्या खळ्याचा एक दुहेरी उपयोग असतो म्हणजे भात वाळवण्यासाठी किंवा कोकम वाळवण्यासाठी, आंब्याची फणसाची साठं घालण्यासाठी सुद्धा त्याचाच वापर करतो आणि मळणी घालण्यासुद्धा त्याचाच वापर करतो आणि त्याच खळ्यामध्ये आपण रात्रीचं टिपूर चांदणं मे महिन्याच्या वेळेस आपण छानपैकी अनुभवू शकतो। तर एका म्हणजे आपण म्हणतो की कोकणात जागा खळ असा, पण कोकणामध्ये जागेचं कसं मॅनेजमेंट करावं ह्याचं उत्तम कौशल्य जुन्या लोकांनी घालून दिलेलं आहे। आज आपण त्याच खळ्यामध्ये पेवर ब्लॉक घालतो आणि त्यानंतर आपण सण आले की पाण्याने धुतो, तर शेण सारवणं किंवा आज आपल्याकडे असलेली जी काही उंडी बांधणं म्हणा किंवा मुठी बांधणं म्हणा किंवा कोकमापासून बनवलेली मुठियाल म्हणा किंवा आपण जे नैसर्गिक खातो तेच नैसर्गिक पर्यटकांना देणं म्हणा, ह्यातूनच आपण स्वतःही सेल्फ सॅटिस्फाईड होऊन आपण आपल्या जगण्यातून हा आनंद घेऊन तो इतरांसोबत वाटायला हवा। म्हणजे मी कोकणात राहतोय आणि मी आलेल्या पर्यटकाला जे घावणे घालतो ते घावणे जर वालाय तांदळाच्या नसतील किंवा तुमच्या भागात आढळणाऱ्या इंडिजिनस तांदळाच्या नसतील, आता आमच्या भागात वालाय, सोरटी किंवा मेळ किंवा खारो मुंडो हे काही इंडिजिनस व्हरायटीज आहेत या भागातही त्या असाव्यात, तर ह्या अशा पद्धतीच्या तांदळाच्या जर तुम्ही घालत नसेल तर मी त्या घावण्याच्या रेसिपीचा अपमान करतो। कारण जेव्हा तुम्ही बिर्याणी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मागवता तेव्हा ती बासमती ह्या तांदळाचीच असते, पण मग ती गावठी तांदळाची पेज असेल किंवा गावठी तांदळाचे उकडीच्या तांदळाचे मोदक असतील किंवा उकडीच्या तांदळाचे घावणी असतील किंवा शिरवाळे असतील, तर ह्या आपल्या स्पेशालिटीज आहेत आणि ह्या प्रमोट करत असताना तिथली जी इंडिजिनस व्हरायटीज ऑफ डिफरंट डिफरंट प्रोडक्ट्स आहेत म्हणजे तो तांदूळ असेल किंवा अगदी रायवळ आपण, म्हणजे मी तर म्हणेन देवगडचा हापूस आहे पण आपल्या पूर्वजांनी दिलेला रायवळ सुद्धा आपण विसरता कामा नये जो की आपल्या कोकणाची खरी ओळख आहे। हापूस हा एक व्यावसायिक आंबा आहे ज्यातून आपण पैसे मिळवतो, पण अजूनही देवळात गेल्यानंतर जे 5 पानं आंब्याची ठेवची लागतात ती हापूसची जमत ना, ती रायवळ आंबोलीचीच लागतात। त्यामुळे मुळात आधी आपल्याला आपलं कल्चर आपलं ट्रेडिशन ह्याच्याविषयी स्वतःला किती माहिती आहे ती माहिती करून घेणं
फिरणं, त्यातून हे ज्ञान सगळं आत्मसात करणं आणि उद्या तुमच्याकडे जे लोक येतील त्यांना तुम्ही तुमच्या ह्या खाद्य संस्कृतीवर नुसते बांगडे खा घालू नका तर रापण सुद्धा दाखवा. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की आम्ही कसे जगतो, आमची जीवनशैली काय, आमच्याकडे काय टेक्निक्स आहेत, आमच्याकडे काय नॉलेज आहे, बघा इथला कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि दादाने पण खूप छान असं भाषण दिलं पण सगळ्यांनी त्याच्यात मिळवलं नाही. आणि आमचं निघूचं विषय म्हणजे ह्या माणसामुळे, या माणसामुळे आता आपण निघतो आहोत. तर भारी वाटलं भाषण ऐकून, लय भारी वाटलं. असं वाटलं की आता हे मिळालं त्याच्यामुळे होय होय. आणि देवगडमधनं आम्ही देवगडत आहोत आणि देवगडमधनं आमचं एक नंबर मिळणं या खूप आमच्या खूप महत्त्वाचं होतं. आणि त्या लोकांनी पण सपोर्ट केला नाही देवगड, त्याच्यासाठी मी सगळ्या तुमच्या देवगडवासियांचे आभार व्यक्त करते. ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ शेअर केला नाही त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि असोच जो सपोर्ट आमका दरवर्षी देत राहा काय, आणि आमका एक नंबर. बघा दादा आहे आपल्या बरोबर आणि या दादाची ओळख करायची काय मला तर गरज वाटत नाही, कारण रानमाणूस म्हणून सगळीकडे फेमस आहे, अगदी जगभरात फेमस आहे. तर मगाशी सगळ्यांनी घेरलेलं दादाला, तर आपल्याला करता आला नाही, एंड करता आला नाही व्हिडिओचा. तर इथे आपण व्हिडिओचा एंड करतोय. तर दादा देवगडात तू मागचे पण आलेलं तेव्हा आम्ही इथे नव्हतो, तर देवगड आवडत होता मस्त, तसं जंगलात जास्त राहा का वाटत. देवगड म्हणजे काय ना, देवगड माझे बाबा सगळ्यात आधी जेव्हा नोकरी होते तेव्हा देवगडच होते आणि पवनचक्कीच्या तेव्हा कामक होते बाबा, म्हणजे जस्ट तेव्हा पवनचक्की न्यूली इन्स्टॉल्ड होते. बरोबर बरोबर. आणि तेव्हापासून म्हणजे देवगडात एक जुने आठवणी असं. बरोबर बरोबर. म्हणजे ती म्हणतात ती जशी ना जोडलेली असं थोडाफार काहीतरी हा. आणि मग आम्ही कधी येऊ तुमच्याकडे? नक्की कधी आहे माझ्याकडे, कायम स्वागत आहे. तर चला असे तुम्ही होय होय. तर दादाचं भाषण तर तुम्ही बघितलास, तर आपण आवडला असं तर नक्की लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.